शिवानी भिवसे हिची जल्लोषात मिरवणूक, अडथळा शर्तीत द्वितीय क्रमांक, राष्ट्रीय पातळीवर निवड. श्री जी एम संगपाळ प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी. श्री जी एम संगपाळ प्राथमिक शाळा श्रीपेवाडी येथील विद्यार्थिनी कुमारी शिवानी सचिन भिवसे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत 80 मीटर अडथळा शर्तीमध्ये द्वितीय क्रमांक पटकवला, त्यामुळे तिची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने शाळेकडून जंगी सत्कार व मिरवणूक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. शिवानी ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 14.08 सेकंद ही स्पर्धा जिंकली, त्यामुळे तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संगपाळ शाळेच्या शिरपेचात कौतुकाचा तुरा लावण्याचे कार्य विद्यार्थिनीने केले, यामुळे शाळेने तिची 6 गावात जल्लोषात मिरवणूक काढली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवानी भिवसेचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्रीपेवाडी, जत्राट, नागनूर, यमगरणी, बुद्धिहाळ, कोडणी या गावातून हलगी आणि डीजेच्या तालावर शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील पहिलीच विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात मजल मारल्यामुळे शिवानी हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सत्कार व मिरवणूक प्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे एस जाधव आणि प्राथमिक विभागाचे क्रीडा शिक्षक सी एस पाटील यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उडपी या ठिकाणी ज्या स्पर्धा घेण्यात आल्या, राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या, त्यामध्ये निपाणी तालुक्याची श्रीपेवाडी प्राथमिक शाळेची श्रीपेवाडी जी एम संगपाळ प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी शिवानी भिवसे हिनं हार्डल या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवला आणि तिची लखनौ या ठिकाणी नॅशनल लेवलसाठी निवड झालेली आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं, चेअरमनांच्या वतीनं प्रथम मी त्यांना त्या विद्यार्थिनीला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर तिचे मार्गदर्शक सी एस पाटील सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, हायस्कूल विभागाचे पी टी सर बी एच पाटील सर आणि सर्व शिक्षकांचं देखील या तिच्या यशामध्ये मानाचा वाटा आहे. त्याबद्दल तिचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं आणि जत्रट शिपेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं देखील अभिनंदन करतो आणि तिला शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. या शिपेवाडी संगपाळ हायस्कूलमध्ये मी कार्यरत आहे आणि 2007 पासून आजपर्यंत अखंडपर्यंत स्टेट लेवलला मुलं जात होती, परंतु स्टेट लेवलमध्ये मला यश मिळत नव्हतं. परंतु यावर्षी शिवानीनं खरोखरच एक अद्भुत असा चमत्कार केला. सेमीफायनलला शिवानी पळत असताना अडथळा 6 अडथळ पार केले आणि 7व्या अडथळ्यावर ती पडली, तरी देखील तिने जिद्द न सोडता त्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि ती सेमीफायनलला पात्र झाली. सेमीफायनलमध्ये खरोखर तिनं जवळजवळ दक्षिण कन्नड अलवासारख्या मोठ्या मोठ्या क्लबमधील मुलं तिथं होती, तरी देखील त्यांच्यामध्ये देखील तिनं प्रथम क्रमांक येऊन फायनलमध्ये आली. आणि फायनलमध्ये ज्यावेळी स्पर्धा चालू झाल्या त्यावेळी अक्षरशः शिवानीनं खरोखर थोडक्यात म्हणजे मायक्रो सेकंडमध्ये तिचा नंबर म्हणजे दुसरा नंबर आला, तरी देखील त्यांनी चांगली झुंजली. त्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन. त्याचबद्दल त्यांचं पालक सचिन भिवसे वहिनी आणि जाधव सर, खरोखर आमचे मार्गदर्शक पवार सर यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. संस्थे चेअरमन हे देखील आम्हाला वेळची वेळ मार्गदर्शन करतात, पाठबळ देतात, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि माझे 2 शब्द. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अशोक पुजारी, संचालक दगडू चेडके, गजानन शिंदे, गजेंद्र माने, ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय पवार, सदस्य सचिन कुंभार, पांडुरंग शिंपगडे, रवींद्र पवार, प्रशांत हंडोरे, सुधीर शिंपगडे, प्रवीण कीर्तने, मुख्याध्यापक जे एस जाधव, एस डी पवार, क्रीडा शिक्षक डी एच पाटील, सी एस पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक एस डी पवार यांनी मानले.